जाऊत आणि खारेगाव नाक्यावर नमस्कार, मी अतुल, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खारीगाव मध्ये मी आहे, माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, त्यांची संपूर्ण टीम, रवींद्र मोरे, महेश कदम, सुशांत सूर्यराव सर्वजण आहेत. टॅगलाईन तुम्ही वाचलेली आहे, असं म्हणलं जातंय की इतिहासातली खारेगाव मधली सर्वात मोठी अनधिकृत साईट इथे उभी राहते. तुम्ही बघा, लॉकडाऊन चालू आहे, वरती जवळपास 100 कामगार काम करतात. लॉकडाऊन मध्ये कुठले असे नियम पाळले जात नाहीये. अनेक तक्रारी खारेगाव मधून येत होत्या. याच्या आधी आपण लाईव्ह केलं होतं आणि त्यावेळी मनसेच्या एका कार्यकर्त्याला धमकी देखील देण्यात आली होती, त्यावेळी त्या बिल्डिंगवर कारवाई देखील झाली होती. मनसेचे अविनाश जाधव माझ्यासोबत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. अविनाशजी, ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो. मला असं वाटतं ही खूप मोठी बिल्डिंग आहे, एक ना मला वाटतं 2-3 विंग असतील कदाचित. काय सांगाल, स्पॉटवर उभे आहात तुम्ही. बिल्डिंग कोणाची आहे मला विचारू नका. पहिला प्रश्न मला असा विचारला गेला पाहिजे की जागा कोणाची आहे. तर ही जागा सरकारची आहे आणि सरकारच्या जागेमध्ये अशा प्रकारे जर अनधिकृत बांधकाम होत असेल आणि इथले अधिकारी कोणी यांना प्रश्न विचारत नसतील तर मला असं वाटतं की मग आम्ही पण कुठल्याही सरकारी जागेत जाऊन घरं बांधायला सुरू करतो. सर्वसामान्य माणूस असं सरकारी जागेत घर बांधू शकेल का? तर नाही बांधू शकणार. दुसरी गोष्ट, एवढी मोठी इमारत अनधिकृतरित्या उभ्या राहतोय. बाजूच्या सोसायटीला जर बघाल, त्याच्या बाजूला दोन्ही बिल्डिंगी चिटकून उभ्या राहत आहेत. उद्या जर एखादी मोठी घटना जर ठाण्यात घडली तर याला जबाबदार कोण? या जर बिल्डिंगच्या तुम्ही कॉलम बघाल तर आत्ताच त्या कॉलमची क्वालिटी जर तुम्हाला तुम्ही जर नीट कॅमेरा फोकस केला तर क्वालिटी कळेल काय क्वालिटीचं बांधलं जातं आहे. आणि मग उद्या एखादी इमारत तुटते आणि हजारो लोक मरतात आणि त्याला दोषी कोणाला पकडायचं? इथले सहाय्यक आयुक्त झोपले आहेत का? त्यांना चार्ज कसला दिला जातो? एवढी मोठी बिल्डिंग जर त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते आहे आणि कारवाई होणार नसेल तर तो काय झोपतो का? इथले सहाय्यक आयुक्त तेच सहाय्यक आयुक्त आहेत ज्यांच्याकडून ज्यांच्यावर एका बिल्डरकडनं गाडी घेण्याचा आरोप लागला होता, इम्पोर्टेड स्पोर्ट्स बाईक घेण्याचा आरोप लागला होता, हे जे सहाय्यक आयुक्त आहेत. सो असे जर सहाय्यक आयुक्त जर एखाद्या शहराला दिले तर शहराची वाट नाही काय लागणार? एवढी मोठी बिल्डिंग बांधावीत, एवढी हिंमत? अ कॉलम बघा कसे काढले जातात, असे कॉलम काढले जातात का? त्याचा स्टील देखील जुना आहे, भंगारातला स्टील वापरला जात आहे, त्याच्यात स्टील वापरलं जातंय, ते देखील भंगारातलं स्टील वापरलं जातंय. सो आज जर एखाद्या अनधिकृत बिल्डिंगचं जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल अधिकृत बिल्डिंगचा तर नियम असा सांगतो की तुम्हाला त्यांची टेस्ट करावी लागते, अँटीजेन टेस्ट करावी लागते आणि त्या सर्व कामगारांना एकत्र एका ठिकाणी ठेवावं लागतं. कुठलं अँटीजेन टेस्ट, कुठल्या टेस्ट? अहो इथे सुरक्षा नाही आहे त्यांना, कसल्या प्रकारचं काम? 100-150 कामगार एका वेळेला काम करतायत, त्याला कोणी वाळी आहे की नाही? सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या सकाळी आम्ही जे बुरपुले म्हणून अधिकारी आहेत त्यांच्याकडे मागायला जाणार आहोत. उद्या जर या बिल्डिंगवर कारवाई सुरू नाही झाली तर बुलपुलेना चपलाच्या हारांची भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना देईल, एवढं नक्की. अविनाशजी, प्रश्न असा आहे की मागच्या वेळी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने अनधिकृत बांधकामां विरोधात आवाज उठवला होता तेव्हा त्याला मारण्याची धमकी देखील आली होती. तुम्ही सुद्धा त्याबाबत पोस्ट केलं होतं, त्या बिल्डिंगवर पण थातूरमाथूर कारवाई झाली, आज ती बिल्डिंग उभी आहे, काय चाललंय? मला असं वाटतं की जोपर्यंत अधिकाऱ्यांची मानसिकता या सगळ्याच्या बाबतीत बदलत नाही ना तोपर्यंत माझ्यासारखा कार्यकर्ता किती ओरडणार ना? अधिकारी बदलत ना, नेते बदलत ना, कोणी. एवढी मोठी बिल्डिंग बांधायची एका माणसाची डेअरिंग नाही, एका बिल्डरची डेअरिंग नाही, याच्या मागे खूप हात असणार एवढं नक्की. तो आता हे हात कोणते कोणते आहेत ते शोधायचं काम मला वाटतं आता आपल्याला करावं लागेल. तर जवळपास किती स्क्वेअर फूट, किती हजार स्क्वेअर फूट काम असेल बघाल तर किती मोठं काम आहे ते, तिथून तिथपर्यंत आहे. आणि आम्हाला कंप्लेंट करणारे या बाजूच्या सोसायटीतलेच लोक आहेत, त्या बाजूच्या सोसायटीतल्याच लोकांनी आम्हाला तक्रार केली आहे की आम्हाला आमची उद्या जर ही बिल्डिंग पडली तर सगळ्यात मोठा धोका आम्हाला आहे. सो सहाय्यक आयुक्तांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. या सहाय्यक आयुक्ताला जोपर्यंत सस्पेंड करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मनसेचे विभागाध्यक्ष महेश कदम देखील येत आहेत, रवींद्र मोरे देखील आहेत. हे बघा, आता ही जमीन कोणाची आहे जे मी तुम्हाला आता मगाशी म्हटलं, ही हजार सातबार आहे ना, ही सरकारी जागा आहे, खान कळवा ग्रामपंचायत. त्या जागेवर अनधिकृत बांधकाम बांधू कशी शकतात ही लोक सरकारी जमिनीवर? याला कोणी तहसीलदार कोण विचारायला येत नाही की काय? सरकारी जागेवर धडाडीने अनधिकृत बांधकामं उभी करण्याचं काम
इथं होतंय आणि याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही। मला आता भुरपूल यांनी शब्द दिलाय, भुरपूल जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी शब्द दिला की उद्या या इमारतीवर मी कारवाई करतोय, जर उद्या भुरपूलेंनी कारवाई केली नाही तर भुरपूलेंना उद्या आम्ही एक चांगली भेट देणार एवढं नक्की। सर कारवाई केली जाते मात्र फातूरमातूर कारवाई केली जाते, पण 3 महिन्यानंतर जर परत बघाल तर बांधकाम जोरात करू द्या ना आता, कार पहिली सुरुवात तर उद्या काहीतरी सुरुवात त्यांना करू द्या, एवढी अपेक्षा आहे की उद्या सुरुवात तर होईल। सर अध्यक्ष रवींद्र मोरे त्यांच्याकडून देखील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे, साहेब काय सांगाल 1000 स्क्वेअर फूटचं जे काय बांधकाम आहे अनधिकृतरित्या चालू आहे कारेगावमध्ये, 10,000 स्क्वेअर फूटचं हे बांधकाम आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की जर असे खुलेआम ही कामं होणार असतील आणि सर्वात जास्त कामं ह्याच विभागात होत आहेत, वारंवार आम्ही कंप्लेंट केल्या, इथले सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्याकडे वारंवार कंप्लेंट केल्या आहेत, इथले आमचे उपशहर अध्यक्ष सुशांत सुरर यांनी देखील केल्यात, परंतु यांना कुठे जाग येत नाही आहेत, मग नक्की हे का कोणाचा आशीर्वाद आहे त्यांच्या मागे हा शोधून काढायचा आहे, ह्या बिल्डिंगवर काय कारवाई होते ते पण आम्ही उद्या बघणार आहोत, त्यानंतर ठरवू पुढची दिशा काय असेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष महेश कदम सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण थोडं आत्मय जाणारे इथे उभे राहून लाईव्ह करूया। सर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांनी एक लेटर नगरविकास विभागाला दिलेलं आहे, बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे वर्तकनगर प्रभाग समिती किंवा माफ करा कोपरी नौपाडा कोपरी प्रभाग समिती संदर्भामध्ये काय एकंदर, कारण त्याच्या या विषयाची आपण चर्चा झाली। विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि हे आघाडी सरकार ज्यांचे सरकार या राज्यामध्ये आहे त्या आघाडी सरकारचे एक भाग म्हणून जे राज्य करतायत ते आनंदजी परांजपे साहेब माजी खासदार आहेत, त्यांनी 4 दिवसापूर्वी अनधिकृत बांधकामच्या विरोधात सहाय्यक आयुक्तांचा कसा सहभाग असतो याची तक्रार महाराष्ट्राच्या नगरविकास खाते सचिव सन्माननीय महेशजी पाठक साहेब यांना तक्रार पोचवली आहे आणि हे तक्राराचं निवेदन देऊनसुद्धा म्हणजे ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना त्यांनी सांगितलं नाही त्यांची तक्रार, त्यांनी नगरविकास सचिवा सांगायची वेळ आणली, याचा अर्थ ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे सगळं कुठेतरी पाठीची घालायची वेळ ह्या सहाय्यक आयुक्तांपासून सगळ्यांची एक मिलीभगत चालली आणि मिलीभगत ह्या ठाणे शहरामध्ये आजपासून हा मोहीम चालू असणार आहे की कोविडची तिसरी लाट येऊ अगर न येऊ पण भ्रष्टाचाराची तिसरी लाट इथं आणतात अनधिकृत बांधकामाची ती कुठे आम्ही थांबवणार आहे। सर नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या संदर्भात तो जो ते जे लेटर होतं त्याच्यामध्ये आता मला वाटतं काय त्या सहाय्यक आयुक्तांचं नाव आहे आणि आता त्यांची कुठे बदली झालेली आहे का दुसरीकडे? सन्मान्य सहाय्यक आयुक्त नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या प्रणालीताई घोंगे ज्यांना 2-1.5 वर्षापूर्वी झाशीची राणी का दबंग अधिकारी म्हणून पदवी बहाल केली होती, नागरिकांनी केली नव्हती अधिकारी वर्गानेच केली होती, त्याच आता वर्तन प्रभाग समितीत बसलेले आहेत। त्या प्रणाली भोंगेंना मी आपल्या मार्फत एक किस्सा सांगतो, वेदांत हॉस्पिटलमध्ये महिनाभरापूर्वी जेव्हा 10 नागरिक ऑक्सिजन अभावी जो काय घटना घडली होती अहवाल आला तो अहवाल दिला गेला लादला गेला ठीक आहे, तेव्हा त्या प्रणाली भोंगेंना वेळ नव्हता त्या वेदांत हॉस्पिटलमध्ये नागरिकांची भेट घ्यायला, राज्याचे शहराचे दोन्ही मंत्री तर पोचले, आमचं पक्ष पूर्ण पोचलं, सन्मान जिल्हाध्यक्ष पोचले, पण तिकडचे सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची जबाबदारी त्या पोचवू शकल्या नाहीत, पण त्यांना अनधिकृत बांधकामात जास्त रस आहे। सर आज इथे आल्यात माहिती पडते, माहिती मिळते की बऱ्याच ठिकाणी आता अनधिकृत बांधकामांच्या इथे व्हिजिट होणार आहे, काय कुठे कुठे काय काय संपूर्ण कळवा प्रभाग समितीमध्ये 15-16 अनधिकृत बांधकाम चालू आहेत, कळवा प्रभाग समितीच्या कार्यालयासमोर एक टोळेजंग इमारत उभी आहे, सगळ्यांवरती फेरा येणार आहे, नागरिकांना आव्हान आहे की ह्या अनधिकृत बांधकामामध्ये पैसे टाकून घर घेऊन स्वतःच्या जीवितांना अक्षरशः तुम्ही धोका उपलब्ध करताय, हे कुठं थांबवा। आपण इथे जर पाहिलं तर ही किती मोठी इमारत आहे ती पण अनधिकृत तुम्ही ही पाहू शकता, आत्ता वरती जे काम सुरू आहे सर्व कामगार आता यांच्या अँटीजेन टेस्ट झाल्यात की नाही, पहिली गोष्ट म्हणजे या जागेवर ही इमारत बांधायला परवानगी आहे की नाही यापासून सुरू होतं, मग अनधिकृत एवढी मोठी बिल्डिंग इथे उभी राहते